माझं सम्मत आहे की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशेबाने करायची असते, त्यांच्या हिशेबाने नाही. राग आला की लगेच सुरू केलं. आपल्या आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक त्रिंबक तांदळे, विकी भैया शिंगाडे, प्रवीण डुबल, अक्षय भैया माने, शकील शेख, मणीष शिंदे, पप्पू एटमे, अजरुद्दीन तांबोळी, सचिन गुप्ता. विटा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सर्व सचिन भैया मेटकरी मित्र परिवार विटा. मी काय बोलावं असं राहिलेलं नाही. भीमरावांचं भाषण आणि परत सर्वांचं तुम्हाला मार्गदर्शन झाल्यानंतर मी काय बोलावं असं माझ्या मनामध्ये प्रश्न पडला. मुळामध्ये सर्वांचा मला फोन आला की आपल्याला कोणते फिरायला जायचंच आहे काही जरी असलं तरी. आणि मग मला वाटतं काल कार्यक्रम घ्यायचं आयोजित केलं होतं. भाऊन म्हटलं एक दिवस पुढे टाकला. मी पण भीमरावांच्या कार्यक्रमाला निश्चितपणे येतो. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र बंदी मला झाली फिरायची काल की गोपीचंद पळकरांना महाराष्ट्रात फिरायचं नाही, त्याला आम्ही फिरू देणार नाही. आणि मग म्हटलं अशा परिस्थितीत सुद्धा आपण कवटे फिरायला जायलाच पाहिजे. जरी तो प्रदेशाध्यक्षांचा मतदारसंघ असला तरी आपण कार्यक्रमाला जायलाच पाहिजे. कारण ज्या घराण्याच्या कार्यक्रमाला आपण जातोय त्याचा महाराष्ट्रात दबदबा आहे. आणि मग प्रदेशाध्यक्ष आमच्या तुमचे फलांचे नंतरचे पोस्ट आहे त्यांना पण निश्चितपणे अरे अण्णा इतका मोठा चांगला वारसा आहे, निष्कलंक वारसा आहे की ज्यांच्या नुसतं नाव घेतलं तरी सर्व क्षेत्रातले लोक भावना मानतात. मी तर कॉलेजला होतो, मी अण्णा सांगितलं आम्ही हिंदी तिथे बंगल्याच्या बाहेर न बघायचो भावना घेऊन सांगलीतच कॉलेज असल्यामुळं इतका चांगला पवित्र वारसा तुमच्याकडे आहे. आणि मग तुम्ही ती खंत इतर बोलून दाखवली की हे गाव अनेक वर्ष बिनविरोध होत. या राज्यामध्ये गाव वाड्यातल्या निवडणुका बिनविरोधच व्हायला पाहिजेत. कारण भावाच्या विरुद्ध भाऊ, चुलत्याच्या विरोधात पुतण्या, जावच्या विरोधात दुसरी जाव. गावातली जेव्हा निवडणूक येते तेव्हा घराघरामध्ये वाद तयार होतो. आणि कवटे किरान सारखं इतकं मोठं गाव, हे जर गाव अनेक वर्ष बिनविरोध होत असेल आणि त्या गावामध्ये राजकारण करायची खेळ जर जयंत पाटलांसारखा माणूस करत असेल तर महाराष्ट्रातल्या लोकांनी हे काय चालते बघायला पाहिजे. करेक्ट कार्यक्रम काय, करेक्ट कार्यक्रम काय, धंद्याचं करेक्ट कार्यक्रम करतो तुम्ही. कसले कार्यक्रम आहेत तुमचे करेक्ट कार्यक्रम? का हिंद केसरी मारुती भाऊ मानेंच्या गावामध्ये तुम्ही राजकारण करत असाल तर असल्या राजकारणाला तिलांजली दिली पाहिजे, असल्या राजकारण ठोकरलं पाहिजे. आणि ज्या गावाचा सन्मान राष्ट्रपतींनी केला, ज्या गावाची 20 मिनिटाची फिल्म कलाम साहेबांनी बघितली आणि कलाम साहेबांसारखा माणूस या गावाच्या सरपंचांच्या पाठीवरती हात टाकताय ही मामूली गोष्ट नाही आहे. तुम्ही भाग्यवान आहात. कलाम साहेबांचा हात जर तुमच्या पाठीवरती पडला असाल तर हे भाग्यवानाचं लक्षण आहे. ते गावाचं आहे, गावाच्या पाठीवरती हात फिरवाय निमित्त भीमरावांना तिथं होते. हे गावातल्या प्रत्येक गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीवरती कलाम साहेबांची थाप पडली हे आमच्या सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या गावामध्ये जर खालच्या लेवलचं राजकारण होत असेल तर ही गोष्ट जे करतायत ती निषेधाने गोष्ट आहे, निषेधायक गोष्टीचा. आणि म्हणून भीमरावांना मी तुमच्याकडून इतकं चांगलं मार्गदर्शन तुम्ही करताय. तुम्ही तर राज्यभर फिरायला पाहिजे, गावात तुम्ही अडकून पडू नका. राज्या राज्यातल्या गावागावामध्ये जे काही प्रमुख सरपंच फिरतायत, पेरे पाटील असतील, बाकीची सगळी मंडळी असतील, तुम्ही सुद्धा राज्यभर फिरायला पाहिजे. कारण आता सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा जो मधला टप्पा होता, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकार केंद्र सरकारने कमी केलेले आहेत आणि ते गावाकडे दिलेले आहेत. सत्तेची सगळ्या चाव्या आता गावच्या सरपंचाकडे आहेत.
पिंपळवाडाने महाराष्ट्रभर फिरायला पाहिजे. या गावात तुम्ही निश्चितपणे काम करा, आमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत. आम्ही काय फार मोठे कोण तरी आहोत अशाचा विषय नाही. जे आम्हाला जे करता येईल ते निश्चितपणे तुमच्या शब्दावरती आम्ही करू. तुमच्या गावात तुम्ही एखादं काम आम्हाला सांगितलं तर निश्चितपणे आम्ही ते करू. भाऊ सांगितलंय की अण्णा नक्की कुणाला बोलवतात आणि निश्चितपणे चांगली गोष्ट आहे. ते काय वैयक्तिक स्वतःच काम घेऊन फिरत नाही. त्यांची आमच्या अनेक वर्षापासून जी दोस्ती आहे त्यांच्याकडं चर्चा करायला लागलं. ते अनेक विषयावरती बोलतात. एखादा कीर्तनकार जसा गावामध्ये प्रबोधन करतो आणि गावातल्या सगळ्या मुलांच्या मध्ये युवकांच्या मध्ये गावातल्या सगळ्या जाणत्या लोकांच्या मध्ये परिवर्तन करायची ताकद एखाद्या चांगल्या कीर्तनकारामध्ये असते त्याच्यापेक्षा जास्तची ताकद भीमराव अण्णांच्या मध्ये आहे. अनेक विषय त्यांना माहित आहे, अनेक विषय माहित आहेत त्यांना आणि निश्चितपणे त्यांच्या हातून या गावामध्ये खूप चांगलं काम घडेल. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी अनेकांना सरपंच पदी म्हणजे उभारायची संधी दिली, गावाला संधी दिली त्यांना सरपंच व्हायची, पण तुम्ही त्यांना परवानगी दिली. तुम्ही आपलं जीवटूक लावला आणि त्यांचे सगळे सहकारी सगळ्या माझ्या भगिनी आहेत, सगळे माझे बंधू आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीनं या गावामध्ये काम करतील. निश्चितपणे आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावू. आम्ही मित्र आहोत तुमचे. कधी तुम्ही आम्हाला सांगा, आपले पक्ष पार्ट्या जरी वेगळ्या असल्या तरी आपला विचार एक आहे की गोरगरिबांच्यासाठी काम करायचं, उपेक्षितांच्यासाठी काम करायचं, वंचितांच्यासाठी काम करायचं आणि त्यांना घेऊन पुढे जायचं. अशा पद्धतीची जी आपली भूमिका आहे ती भूमिका घेऊन आपण निश्चितपणे पुढे जाऊया. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतोय. कार्यक्रमाला खूप उशीर झालाय. सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भरभराट आणली सुरुजवनी उद्योगास फुलवनी कष्टाने घामाने पायवाट शिंपली. आता ध्येय गाठायचं आहे, थांबायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय वैभव दादा पाटील, माजी नगराध्यक्ष विटा नगरपालिका.